गौरी, तू इथे काय करतेस? काही नाही. नीरजाला शोधतेस? ती गेली. हे बघ गौरी, उद्यापासून मी डॅडींचं ऑफिस जॉईन करतोय. बाब, दिवसभर मी घरी नसेन. तुला काही लागलंच तर तू माधवला आवाज दे, त्याला हे मी सांगून ठेवलंय. तुम्ही जा बिनघर, आपल्याच घरात राहायची कसली आली आहे भीती. नाही म्हणजे तुम्ही जरी मानत नसला तरी आता हे माझं घर पण आहे की. मगाशी तू अशी अचानक निघून का गेलीस? मला समजा ठाव आहे म्हणून सगळं वय समद. म्हणजे मी जर मध्ये आली नसते तर तुमच्या दोघांचं लगीन होणार होत. हे तुला कोणी सांगितलं? जाऊ दे ना, यानं काय खरं बदलणार आहे का? हे बघ गौरी. नाही नाही, तुम्ही त्यांना भेटला तरी माझी काही बी हरकत नाही. हरकत घ्यायचा अधिकारच आहे कुठं म्हणा मला, तरी आपलं स्वतःच समाधान म्हणून बोलले. हे बघ गौरी, मी गौरीताई तुमच्यासाठी पत्र आहे. माझं पत्र? हा म्हणजे तसं दुपारी झालं होतं पण माझ्या डोक्यातनच निघून गेलं ते. आणि निखिल बाबा, तुम्हाला मंजिरी मॅडमनी बोलवलंय. आत्ता? आत्ता उद्या विचारून येऊ का? नाही नको, मीच जाऊन येतो. बर. अहो वाचा वाचा, शिरगाव स्पेशल आहे, वाचा. मावशी, मला बोलवलंस तू? मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. निखिल, तुझ्या आणि गौरीच्या लग्नाबद्दल तू नीरजाशी बोललास? मावशी. हो माहिती आहे मला, येतकीनं सगळं सांगितलं. मला एवढंच सांग की हे सगळं नीरजाला माहितीये. नाही म्हणजे मी सांगणार आहे तिला, पण योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन मी. जास्त वेळ वाया घालवू नकोस, कदाचित खूप उशीर होईल. अशी तुला जे काय बोलायचं ते ओपनली बोल, असं अडून अडून बोलू नकोस. ठीक आहे, मग स्पष्टच बोलते. मंजिरी, तू आता त्याला काही सांगणार होतीस का? हो, नीरजाच्या आई वडिलांच्या बोलण्याबद्दल सांगणार होते. नको सांगूस, ते नीरज आणि निखिलसाठी ठेवलेलं सरप्राईज आहे. ताई असं नको करू सगळं. मंजिरी प्लीज, नीरजाने मला तशी खास रिक्वेस्ट केली आहे. काही अगं, प्लीज मंजिरी. कम ऑन ऋतू, त्या गौरीशी बोलून एवढं इमोशनल होण्याची काहीच गरज नाही. त्रयस्थपणे हे सगळं बोलणं खूप सोपं आहे की तू, पण जरा स्वतःला तिच्या जागी ठेवून विचार कर ना. तुझ्या बेडरूम मध्ये तुझ्या नवऱ्याच्या लग्नाआधीची गर्लफ्रेंड आली आहे, जिला कल्पनाही नाही की तिच्या बॉयफ्रेंडचं लग्न झालंय. आणि अशा सिच्युएशनला तुला रूम बाहेर जावं लागलं तर काय अवस्था होईल तुझी? ऑफकोर्स मला वाईट वाटेल, पण तू एक विचार केलास ना की तुला लक्षात येईल. यात ना नीतची चूक आहे ना नीरजाची,
खरं सांगायचं तर ह्यात कुणाचीही काहीही चूक नाहीये, परिस्थिती चुकीची आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या जागी योग्य आहे. हा गुंत सोडवायचा असेल ना तर एकच उपाय, नीकने नीरजाला सगळं काही स्पष्ट आणि खरं काय ते सांगावं. आता थोडा त्रास होईल पण पुढे जाऊन आणखी कुठलीही ऑड सिच्युएशन तयार नाही होणार. प्रिया गौरी. प्रिया तायडे. आम्हाला तुझी लई आठवण येते, तू कशी आहेस? आपल्या घरामागच्या चाफ्याला लई फुलं आली आहेत. आपल्या दुर्गीला बाळ म्हणणार आहे असं आई सांगत होती. काल मी अभ्यास न केला म्हणून आईने मला मारलं. थोडा या ना, आई मला दळ आणायला पाठवणार आहे. गौरी, तुझ्या बिगर मनच नाही लागत बघ कुठं. तुझं लगीन झाल्यापासून या नदीवर गेलेच नाही. सारखा तुझा चेहरा दिसतो बघ तिकडं गेलं की. आईला बी अजून तुझा भास होतो ग. हे तट कोणासाठी? तायडी तर मुंबईला गेली. तू खरंच नशीब काढलंस बघ गौरी. एवढं चांगलं सासर आपल्यासारख्या गावच्या पोरींना मिळत नाही बघ. ते सांभाळ, निखिल रावांची काळजी घे. आणि गौरी, सवड मिळाली तर 2 दिवसांसाठी गावाकडे येऊन जा. चल, मला अजून चिंचा गोळा करायचा. तुझ्या विना चिंचा बी आंबट लागेना झाल्यात. लवकर या तायडे. फक्त तुझ्या, कुसुम आणि सरू. अविनाश, तुमच्याशी बोलतेय मी. हे बघा, तुम्ही माझ्यावर कितीही रागवलात, कितीही अबोला धरलात, तरी मी माझा निर्णय बदलणार नाहीये. निखिलच्या मूर्खपणामुळे आपलं मातीमोल होऊ पाहत असलेलं स्टेटस सावरण्याची ही आणखी एक संधी मला मिळते. ती मी नक्कीच हातची जाऊ देणार नाहीये. पण त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केलायस का तू? चांगलेच होतील, पूर्ण कल्पना आहे मला. काही कल्पना नाहीये तुला. अगं, बाकी सगळं सोड, त्या जोगळेकरांना काय सांगणार आहेस तू? आता ह्या वेळी काय स्पष्टीकरण देणार आहेस त्यांना? मला नाही वाटत की आपल्याला आपल्या घराची इब्रत वाचवण्यासाठी कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. आणि जर जोगळेकरांना या सगळ्याचा जास्तच त्रास होणार असेल तर मी ऋतूसाठी त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं दुसरं स्थळ शोधेन. महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाहचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.